मी भाग्यश्री ढोंगे VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. केंद्रीय माध्यमिक शाळा शिक्षण मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा निकाल झाला जाहीर. मुलींनी मारली बाजी. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद अध्यक्षपदासाठी भाजपा खासदारांनी थोपटले दंड. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी खासदार रामदास तडस यांनी भरला उमेदवारी अर्ज. विद्या चव्हाण यांचे भाजप नेता चित्रा वाघ यांच्यावर टीकाशस्त्र. भाजपाकडून काहीतरी मिळावं यासाठी चित्रा वाघ झाल्या बेचे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. CBSE येत्या 10वीचा निकाल हा 94% लागलाय. यामध्ये मुलींनी बाजी मारली आहे. मुलांपेक्षा 1.41% जास्त मुलींचा निकाल लागलाय. CBSE बोर्डाने शुक्रवारी 12वी आणि 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला. दुसरीकडे शामली जिल्ह्यातील स्कॉटिश इंटरनॅशनल स्कूलची 10वीची विद्यार्थिनी दिया नामदेव 100 पैकी 100 गुण मिळवून राष्ट्रीय टॉपर बनली आहे. दिया नामदेव हिने 10वीच्या परीक्षेत 500 पैकी 500 गुण मिळवत देशात अव्वल क्रमांक पटकावलाय. HCL टेक्नॉलॉजी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी शाखा HCL फाउंडेशन स्पोर्ट फॉर चेंजच्या 4th आवृत्तीतील विजेत्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. तर कोविड महामारीमुळे तब्बल 2 वर्षानंतर हा कार्यक्रम होत आहे. 21 जुलै 2022 रोजी सुरू झालेला हा 2 दिवसीय कार्यक्रम विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था येथे होणार असून 22 जुलै 2022 रोजी विजेत्यांचा सत्काराने समारोप होणार आहे. स्पोर्ट्स फॉर चेंज 2022 उद्घाटन 21 जुलै 2022 रोजी HCL टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष CSR बोर्ड कमिटी चेअरच्या अध्यक्ष रोशनी नाडर मल्होत्रा यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला श्री अनुप श्रीधर, सुश्री जर्लिन अर्निका, HCL माय श्री विजय आनंद गुंटूर आणि HCL फाउंडेशनच्या संचालक श्रीमती निधी पुधीर आदी विशेष मान्यवर उपस्थित राहणार आहे. स्वागत, नृत्य, क्रीडा, ड्रिल, मशाल धावणे, मशाल प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. जम्मू काश्मीर, लडाख, नागालँड, तेलंगणा आणि राजस्थान अशा 10 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 650 मुले या स्पर्धेत सहभागी होत आहे. जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन HCLच्या दृष्टिक्षेपात केंद्रस्थानी आहे. असुरक्षित आणि उपेक्षित गटांवर विशेष भर देत यंदा HCL फाउंडेशनने पॅरा स्पोर्ट्सला अंतिम फेरीत एक श्रेणी म्हणून सादर केले असून या स्पर्धेत 30 निवडक पॅरा ऑथलीट विविध प्रदर्शनीय सामन्यांमध्ये भाग घेणार आहे. सहभागी मुले ही HCL उदय, HCL समुदाय आणि HCL ग्रँट या प्रमुख उपक्रमामार्गत HCL फाउंडेशनद्वारे समर्थित सरकारी शाळा, नियमित क्रीडा कार्यक्रम आणि समुदायाचा एक भाग आहेत. या 2 दिवसात फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, बास्केटबॉल, मुलींचे क्रिकेट, मुलींची रग्बी, इंटेलिजन्स मार्क, बॅडमिंटन, कुस्ती, टेबल टेनिस आणि ॲथलेटिक्स या क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थी सहभागी होतील. नमस्कार, मेरा नाम निधी पुंढीर है और मैं HCL फाउंडेशन की वाइस प्रेसिडेंट हूँ, जो कि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी शाखा है HCL टेक्नोलॉजीज़ की. आज यहाँ नागपुर में, महाराष्ट्र में, मैं कहूँगी आज़ादी का जो अमृत महोत्सव मनाया जा रहा है पूरे देश में, उसी इवेंट्स की सीरीज़ के तहत HCL फाउंडेशन भी अपना एक नेशनल हमारा स्पोर्ट्स फॉर चेंज कार्यक्रम है, खेलों का कार्यक्रम है जिसको हम कर रहे हैं. पूरे 10 प्रदेशों से बच्चे आए हैं यहाँ पर, बहुत दूर दराज इलाकों से, कहूँगी नागालैंड से, श्रीनगर से, झारखंड से, महाराष्ट्र से हैं ही हमारे होस्ट बच्चे, तेलंगाना से, तमिलनाडु, कर्नाटका, और ये वो बच्चे हैं जो सेलेक्ट होकर आए हैं. लगभग 27,000 बच्चों के साथ जो हमने नेशनल क्वालिफायर्स अलग अलग जगह किए, रीजनल क्वालिफायर्स करे, और उसमें से 600 बच्चे यहाँ पर उपस्थित हैं अपने कोचेस के साथ में, अपने मेंटर्स के साथ में. और यहाँ VNIT कैंपस में हमें होस्ट किया जा रहा है. यहाँ पर सभी तरह की सुविधाएं हैं. हम धन्यवाद भी करना चाहेंगे गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र VNIT का कि उन्होंने ये सारी सुविधाएं बच्चियों को उपलब्ध करवाई हैं, हॉस्टल से लेकर और मेस से लेकर और अपने सारे स्पोर्ट्स के यहाँ जो स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज़ हैं. बहुत सारी बच्चों का ये पहला अनुभव है कि वो इतने हाई लेवल स्पोर्ट्स स्टेडियम में एक्सपोज हो रहे हैं. लेकिन मैं कहूँगी कि जो इनमें प्रतिभा है वो नेशनल लेवल की प्रतिभा है. हमारे बहुत सारे इंटरनेशनल लेवल के
प्लेयर्स भी जुड़े हैं जो पुराने सीरीज़, ये फोर्थ सीरीज़ है, हम इस कार्यक्रम को लगभग 5 साल से चला रहे हैं, तो वो भी यहाँ पर आए हुए हैं, जिन्होंने अभी हमारे साथ, जैसे जर्लिन है, उन्होंने अभी डेफ़ ओलंपिक्स में बेसिकली 3 मेडल्स ब्राज़ील में जीते हैं। तो इस तरह के भी हमारे साथ प्रतिभाशाली बच्चियाँ बच्चे जुड़े हुए हैं। HCL फाउंडेशन, जो कि CSR आर्म है HCL टेक्नोलॉजीज़ का, पिछले 10 वर्ष में 900 करोड़ का व्यय कर चुका है, CSR इन्वेस्टमेंट कर चुका है। 22 प्रदेशों में हमारे कार्यक्रम चलते हैं और जहाँ जहाँ HCL फाउंडेशन और हमारा HCL टेक्नोलॉजीज़ का जो CSR कार्यक्रम चलता है उसके तहत हम स्पोर्ट्स ज़रूर करते हैं। ग्रामीण क्षेत्रों से, बस्तियों से, जहाँ जहाँ बच्चे रहते हैं और जिन तक अदरवाइज़ ये सर्विसेज नहीं पहुँच पाती हैं, वहाँ तक हम पहुँचते हैं और इस प्रतिभा को उभार कर लाते हैं। तो ये मैं कहूँगी कि हम नागपुर हमें होस्ट कर रहा है इस बार, तो फिर से मैं महाराष्ट्र का, नागपुर का धन्यवाद करूँगी, यहाँ के सभी लीडर्स का धन्यवाद करूँगी कि उन्होंने एयरपोर्ट से लेकर और सड़कों से लेकर और इस तरह की सुविधाएँ यहाँ पर निर्मित की हैं। हमें ये बहुत अच्छा लगा जब हमने यहाँ पर एक विज़िट की कि एक ही कैंपस में सभी सुविधाएं हैं, तो वो एक कारण है नागपुर आने का। हम अलग अलग शहरों में जाते हैं हर साल, हमने बैंगलोर में भी किया है, हमने तमिलनाडु में भी किया है, हमने गौतम बुद्ध नगर में भी किया है। हमें जहाँ हम सुविधाएँ पूरी उपलब्ध बच्चों को करवा पाते हैं वहाँ हम जाते हैं। और दूसरा ये है कि इसमें सारे ओलंपिक गेम्स प्लस क्रिकेट। VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट। विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडीचा वापर केला जातो आहे आणि आता तर आमच्या नेत्या सोनिया गांधी यांना देखील ईडीची नोटीस देण्यात आली आहे। मामला फक्त 50 लाख रुपयांचा आहे, आम्ही काही चोरी केली नाही, डाका टाकला नाही किंवा सरकारच्या तिजोरीतून पैसे लुटले नाही। सोनिया गांधीची प्रकृती बरी नसताना देखील त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं ही हुकूमशाही आहे आणि याचा निषेध म्हणून आम्ही आज आंदोलन केलं असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। सरकार ईडीचा वापर करून विरोधकांना आणि देश उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करीत आहे असेही ते म्हणाले। या आंदोलनावेळी जब जब मोदी डरता है ईडी को आगे करता है असं म्हणत घोषणाबाजी करण्यात आली आहे। नाही, आता आमचे ग्रामीण भागातून सगळ्या गाड्या या ठिकाणी येत आहेत, त्यामुळे मी जरा त्या सगळ्यांची वाट बघत होतो। खरं तर ज्या पद्धतीनं विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी ईडीचा वापर केला जातो आहे आणि आज तर आमच्या सन्माननीय नेत्या सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस दिली। मामला किती रुपयाचा आहे? 50 लाख रुपये। 50 लाख रुपये त्या हेरॉल्डमध्ये एंट्री फक्त पक्षाकडून दिली गेली आणि तेवढ्यासाठीच आणि एकच, सगळं काही कुठून काही डाका टाकले नाही, चोरी केली नाही, त्या सरकारच्या तिजोरीतून लुटले नाही, अशा स्थितीमध्ये या ईडीचा वापर करून ज्या पद्धतीनं विरोधक संपवण्याचा आणि लोकशाही संपवण्याचा घाट घातला जात आहे, हा मात्र हा देश उद्ध्वस्त होण्यासाठी केला जात आहे। म्हणूनच आज आम्ही आमच्या नेत्या सोनिया गांधींना नोटीस पाठवून त्यांची प्रकृती ठीक नाही, तरी पण त्यांनी विनंती केली की तुम्ही, तुम्हाला स्टेटमेंट घ्यायचं असेल तर तुम्ही या, आम्ही, मी स्टेटमेंट देईल, पण त्याला न जो म्हणता तुम्ही याच। ही ज्या पद्धतीनं हुकूमशाही पद्धतीनं हा देश देशाला चालवत आहे, तर ह्या देशातील लोकशाही, संविधान संपवून हा देश उद्ध्वस्त करण्याचं काम अलीकडे सुरू झालेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून आता आम्ही आज खरीखर तर इकडे विदर्भात मोठ्या प्रमाणात पाऊस आहे, सर्व शेतीचा हंगाम आहे, लोकांमध्ये या सगळ्या संदर्भात अत्यंत चीड आणि विरोध आहे, लोकांमध्ये आक्रोश आहे। हे अशा पद्धतीनं कधीही या देशामध्ये विरोधकांच्यावर या पद्धतीनं शासकीय यंत्रणेचा वापर करून आवाज दाबण्याचं काम जे चाललेलं आहे, हा मात्र हे अत्यंत, हा देश उद्या ज्या पद्धतीनं श्रीलंका झाला आहे, पाकिस्तानची अवस्था झाली, त्या दिशेनं या देशाला न्यायचं आहे का, हा असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे। म्हणूनच आम्ही निषेध करण्यासाठी या घटनेचा आणि त्याविरुद्ध आमचा आक्रोश या ठिकाणी दाखवण्यासाठी सर्व महाराष्ट्र विदर्भातील सगळ्या लोकांना या ठिकाणी बोलवलं आहे। आमचे सगळे कार्यकर्ते, जनता येत आहे, आता मागे नागपूर जिल्ह्यांनी आपला आंदोलन केलेलं आहे, आता ग्रामीण भागातून
मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यामध्ये आहेत, ते अर्धा एक तासामध्ये येतील, त्यानंतर आम्ही या ठिकाणी पुन्हा जोराने आंदोलन करू। हा आवाज या शासनापर्यंत गेला पाहिजे की तुम्ही चुकीच्या पद्धतीनं ही सगळी कारवाई करत आहात आणि तुम्ही दाखवत आहात की आम्ही देखो विरोधी हो, हम सोनिया गांधी जी को हात लगा सकते, तो तुम किस खेत की मुली हो, असा तो एक संदेश या निमित्तानं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। म्हणजे विरोधकांनी बोलूच नये, विरोधक राहूच नये, विरोधकांनी सरकारच्या विरुद्ध ब्रशब्दही काढता कामा नये, महागाई वाढू देत या देशामध्ये, या देशामध्ये रुपयाचा डॉलरच्या किमतीत रुपयाची घसरण होऊ दे, हा देशातील पेट्रोल गॅस सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त होऊ दे, पण त्याविरुद्ध मात्र कोणी बोलायचं नाही, बोलाल तर खबरदार। या पद्धतीनं हे सगळं चाललेलं आहे, त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी इथे आलो। नागपूरमधून एक मेसेज जातो आहे, कुठे कुठे आंदोलन करत्यांमध्ये काँग्रेसमध्ये। महाराष्ट्र गुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि पूर्वीचे महाराष्ट्र केसरी रामदास तळस यांनी अर्ज भरलाय। गेली अनेक दशके महाराष्ट्र गुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कामकाज बघितले होते। काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र गुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती। महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि पूर्वीचे महाराष्ट्र केसरी रामदास तडस यांनी अर्ज भरला आहे। गेली अनेक दशके महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कामकाज बघितले होते। काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती। व्हॉइस टू महाराष्ट्रात सत्ता पालट होतात भारतीय कुस्ती महासंघाची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती। संपूर्ण कार्यकारिणीचं बरखास्त करण्यामागे अराजकीय कारण असल्याचं सांगितलं जात होतं, मात्र राजकीय दृष्टिकोन आता समोर आला आहे। अध्यक्षपदाच्या शर्यतीत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे खासदार रामदास तडस मैदानात उतरले आहे। अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी रामदास तडस यांनी उमेदवारी अर्ज भरलाय। गेली अनेक दशके राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर एकहाती वर्चस्व राहिले आहे, मात्र आता भाजपने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आपल्या कब्जात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत अशी चर्चा देखील आता रंगली आहे। पवार साहेबांशी आम्ही गेलो, पवार साहेबांना आम्ही सांगितलं की बाळासाहेब लांडगे जे महासचिव आहे तुम्ही लक्ष देत नाही, त्याला तुम्ही सांगा का तुम्ही असं करू नका। साताऱ्याला जेव्हा आता कुस्ती स्पर्धा झाली होती, कुस्ती स्पर्धा देताना सर्व खर्च ह्या त्या जिल्ह्यानं करायचं राहते, साताऱ्या कुस्तीगीर संघानं पूर्ण खर्च केला, पण बाळासाहेब लांडगेनं 42 लाख रुपये हे महाराष्ट्र शासनापासून आणले, आणि त्यांना सांगितलं का हा खर्च आम्ही करतो, आणि वेगवेगळे बिलं काढून हा पैसा गबन करण्याचं काम त्यांनी केलं। आणि म्हणून ज्यांनी आपलं सर्व आयुष्य आपलं कुस्तीगीरमध्ये घातलं, जे काका पवार असो, जो अर्जुन अवार्ड आहे, योगेश जोडके हिंद केसरी आहे, असे लोक आम्ही एकत्रित झालो आणि लढा द्यायचं ठरवलं आम्ही। त्याकरता पुण्याला उपोषणसुद्धा संदीप भोंडवे यांनी केलं, आमरण उपोषण 5 दिवसाचं केलं। वेळोवेळी आम्ही पवारसाहेबाला या गोष्टी सांगितल्या, पण पवारसाहेबाचा व्याप एवढा मोठा होता की इकडे काही लक्ष दिले नाही त्यांनी। आणि म्हणून आम्ही राष्ट्रीय अध्यक्ष ब्रजभूषण, कुस्तीगीर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ब्रजभूषण आहे, याच्या कानावर आम्ही टाकलं आणि त्यांनी सर्व आढावा घेतला। त्यामधले 3-4 आरोप यांच्यावर होते की यांनी राष्ट्रीय कुस्त्या घेतल्या नाही, जे आम्ही राष्ट्रीय कुस्त्या घ्यायला सांगितलं, कारण राष्ट्रीय कुस्त्या घेतल्या पहिलवान चांगली तयार होती, नाही घेतल्या। त्यानंतर कुमार गोटाच्या कुस्त्या घेतल्या नाही, खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धा जे महाराष्ट्रात होते ते 7-10 आम्ही विनंती केली, तेही घेतल्या नाही। आणि म्हणून आणि हे त्यांच्यावर काही आरोप होते पैसे गबन करण्याची, म्हणून त्यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद हे डिझाल केली आणि 3 लोकांचं त्या ठिकाणी ॲडअप कमिटी ठेवली। त्यानंतर आता निवडणुका लागल्या, आज आम्ही फॉर्म भरणार आहे,
बहुतेक आमची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अविरोध होईल असं मला वाटते, कारण सर्व जे आले ते कुस्तीमध्ये ज्यांनी आतापर्यंत अहम भूमिका बजावली जे कुस्ती। गद्दारांनी उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला व त्यांच्या खुर्चीवर बसले, त्यांना उत्तर देण्यासाठी मी आलेलो नाही, 40 गद्दार नजरेला नजर मिळवू शकत नाही, गद्दारांना हिंदुत्वाचा पुळका आताच का आला, सत्तेत होते तेव्हा 2.5 वर्ष गप्प का राहिले, पक्षाचा आदेश सर्वोच्च असतो तो तुम्ही का पाळला नाही, त्यामुळे शिवसैनिक तुम्हाला माफ करणार नाही, असे खडे बोल आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांना सुनावले। मनमाडला आयोजित शिव संवाद यात्रेनिमित्त ते बोलत होते। आदित्य ठाकरे म्हणाले की लिहून घ्या, हे तात्पुरते अल्पमतातील सरकार आहे, मी विकलो गेलो नाही, आमदार विकले गेले, राजकारण घाणेरडं झालं, माणुसकी तोडून राजकारण सुरू झाले आहे, उद्धव ठाकरे भेटत नव्हते असा आरोप केला, पण दोन गंभीर शस्त्रक्रिया झाल्या म्हणून भेटले नाही, त्यांचं दुःख मी बघितलं, मुलगा म्हणून मी जवळ होतो, आजारी असतानाही उद्धव ठाकरेंनी काम थांबवलं नाही, महाराष्ट्राची सेवा थांबवली नाही, आजारपणाचा फायदा घेत गद्दारांनी आमदार जमवले, ते आमदार विकले गेले असा टोला बंडखोर आमदारांना लगावला आहे। वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांती नंतर। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। शांतीनंतर आपलं स्वागत। नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली। एका अवैध वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप व्हॅनच्या गाडी चालकाचं गाडीवरून नियंत्रण सुटल्याने नागपूरच्या बर्डी येथील पंचशील चौकात 3 मोटरसायकल, 1 कार आणि 3 जण या धडकेत जखमी झाल्यात। विशेष बाब म्हणजे वाहतूक पोलिसांसमोर रोज या परिसरातून ही अवैध वाहतूक होत असते, पण त्यांच्यावर कुणाचाही अंकुश नाही। नागपूरच्या मध्यभागी वर्दळीच्या बर्डी परिसरात अवैध वाहतुकीमुळे अनेकांचे जीव टांगणीला लागलेले आहे। या रस्त्यावर पिकअप व्हॅनचे चालक अवैधरित्या वाहतूक करतात, तरीही वाहतूक पोलीस यांच्यावर कारवाई का करत नाही हा न सुटलेला प्रश्न आहे। हे वाहतूक चालक परवानगी नसतानाही अवैधरित्या वाहतूक करतात। बर्डी परिसरात आज एका अशाच अवैध वाहतूक करणाऱ्या बोलेरो गाडीवरचे चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे 3 जणांना दुखापत झाली आहे, तर 4 दुचाकींना आणि 1 कारला धडक मारली आहे। या गाड्यांची विशेषतः पंचशील ते वर्धा आणि गणेश टेकडी ते सावनेर या भागात वाहतूक केली जाते। या गाड्यांमध्ये प्रवासी वाहतुकीला परवानगी नसतानाही जास्त लोक घेऊन जाऊन वाहतूक केली जाते, तरीही वाहतूक पोलीस यांच्यावर कुठलीही कारवाई का करत नाही। अशा प्रकारच्या वाहतुकीला आळा कधी बसणार असा सवाल देखील आता नागरिक उपस्थित करीत आहे। VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह भाग्यश्री ढोंगे यांची रिपोर्ट।
दिग्रस नगर परिषदेला कर्तव्य शून्य मुख्याधिकारी लाभल्यामुळे अनेक वर्षापासून गोरगरीब नागरिकांचे प्रश्न कायम होते व मुख्याधिकारी हे नगर परिषद मध्ये न येता घरूनच कारभार पाहत होते, त्यामुळे अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत होता। परंतु दिग्रस नगर परिषदेला कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सुधाकर राठोड हे एकमेव मुख्याधिकारी हे आपल्या कार्यालयात संपूर्ण वेळ देऊन प्रामाणिकपणाचा परिचय देत आहेत। खरोखरच एक पुरातन संकल्पना आहे की निसर्गाचा नियम आहे, परिवर्तन हाच संसाराचा नियम आहे। दिग्रस नगर परिषदेला कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सुधाकर राठोड हे एकमेव मुख्याधिकारी हे आपल्या कार्यालयात संपूर्ण वेळ देऊन प्रामाणिकपणाचा परिचय देत आहे आणि नगर परिषदेला एवढा वेळ देणारे आतापर्यंतचे एकमेव मुख्याधिकारी सुधाकर राठोड हे गॉड गिफ्ट सारखे नगर परिषदेला लाभल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये हर्ष व्यक्त होत आहे। तसेच प्रत्येक नागरिकांच्या समस्येला सामोरे जात समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न करीत आहे। दिग्रस शहरातील नागरिकांच्या स्वप्नातले घरकुर असो वा पिण्याचे गोड पाणी असो वा शहरामध्ये पतदिव्य असो असे इतर अडीअडचणी असल्यास मला थेट संपर्क करा असे भावनात्मक आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुधाकर राठोड यांनी दिग्रस वासियांना केले आहे। मी दिग्रस वासियांना माझी नम्र विनंती, नगर परिषद मुख्याधिकारी या नात्याने ज्या दिनांकापासून मी रुजू झालेला आहे त्या दिनांकापासून दिग्रस शहराची आरोग्यविषयक पाणी असो, आरोग्यविषयक असो, नाली सफाई असो, साफसफाई असो, इलेक्ट्रिशियनची असो या कुठल्या शहरातील डागडुगीचं काम असो ह्या सर्व कामावर माझं संपूर्ण लक्ष असून दिग्रसवासियांचे कुठल्याही नागरी सुविधेमध्ये उणीवा भासू देणार नाही हीच माझी सगळ्यात जास्त लक्ष राहील। तसेच ज्या नगरपालिका क्षेत्रामधील उणीवा आपल्यापर्यंत असत असतील तर त्यांनी सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती, त्यांनी मला प्रत्यक्ष येऊन भेटून आपलं निरकसन करावे एवढीच माझी विनंती आहे। तसेच ज्या घरकुलाच्या संदर्भातील काही बाबी असतील त्या संदर्भात सुद्धा काही अडचणी असल्यास मला प्रत्यक्ष येऊन भेटावे, कुठल्याही अडचणीला मी मात करण्यास तयार आहे। मी या गावाचा नागरिक या नात्यानं मुख्याधिकारी म्हणून इथं कार्यरत आहे, मुख्याधिकारी नात्याने मी माझे कर्तव्य आहे की मी दिग्रस शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा आणि नागरिकांच्या सुविधा देण्याचा माझं मानस असून या सर्वांच्या निकषावर मात करण्यासाठी मी या ठिकाणी कार्यरत आहोत। माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण मला या संदर्भात वेळोवेळी येऊन आपल्या अडीअडचण मांडण्याची आहे। राष्ट्रपती पदाच्या भाजप उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या विजयानंतर भाजपकडून जल्लोष व्यक्त करण्यात आलाय। नागपुरातही भाजप नेते आणि कार्यकर्त्यांकडून जल्लोष व्यक्त करण्यात आलाय। गोंड राजे बक्त यांच्या पुतळ्याजवळ आदिवासी नृत्य करून ढोलताशाच्या गजरात जल्लोष व्यक्त करण्यात आलाय। नेता एनडीए के नेता माननीय नरेंद्र अपने लाड़के पंतप्रधान नरेंद्र मोदी जी का धन्यवाद देता हूँ कि एक महिला और वो ही जनजाति से आदिवासी महिला जिनको उन्होंने राष्ट्रपति बनाया है, जिस माननीय द्रौपदी मुर्मू जी को मैं बहुत सारी शुभकामनाएं देता हूँ, जिस महिला ने अपनी कार्यकृति शुरू की, शिक्षा वो शिक्षिका थी, उसके बाद वो नगर सेवक बनी, उसके बाद वो विधायक बनी, उसके बाद वो मंत्री बनी, राज्यपाल बनी, उनको सारी व्यवस्था का सारा प्रशासनिक अनुभव उनको है। आज वो देश की पहली जनजाति महिला राष्ट्रपति बनी है। ये देश मूल निवासियों का है और इसलिए बहुत खुशी का पल है कि सारे देश में बहुत सारा उत्साह है, सारे आदिवासी बांधव सारी जनता आज उनके विजय की उत्साह मना रही है। मैं नागपुर की ओर से, नागपुर के नागरिकों की ओर से, भाजप की कार्यकर्ताओं की ओर से उनको बहुत सारी शुभकामनाएं देता हूँ और हमारे नेता पंतप्रधान माननीय नरेंद्र भाई को और उनके साथ सारे हमारे नेताओं को बहुत सारी शुभकामनाएं। विद्या चव्हाण यांनी भाजप नेता चित्रा वाघ यांच्यावर टीकाशस्त्र सोडलंय। विद्या चव्हाण चित्रा वाघ यांच्यावर टीका करत म्हणाल्या की चित्रा वाघ यांनी भान ठेवावं, चित्रा वाघ भाजपाकडून आपल्याला काहीतरी मिळावं म्हणून बेचैन झाले आहेत।
आतापर्यंत भरपूर पत्रकार परिषद झाल्या, त्यामध्ये राठोड असतील, मेहबूब शेख असतील किंवा आताची नाना पटोले यांची असेल, एखादी स्त्री पुरुष एकमेकांना संमतीने भेटत असतील तर याविषयी त्यांनी असं जाहीरपणे बोलणं चुकीचं आहे. तुमच्या पक्षात आले की सगळं पवित्र होतं आणि बाकीच्या पक्षात टार्गेट करण्यासाठी प्रेस घेऊन अशा प्रकारे बोलणं बिलकुल बरोबर नाहीये. चित्रा वाघ यांनी भान राखावं. चित्राताई यांना भान राहिलं नाही, चित्राताई बेचैन झाल्या आहेत, कारण की भाजपकडून काहीतरी मिळावं, कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा त्यांना अधिकार नाही. तुम्ही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहात का? कोणत्याही पुरुषावर आरोप करता, असं राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी म्हटलंय. मला असं म्हणायचं आहे की जे काय त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आणि आत्तापर्यंत त्यांच्या अनेक पत्रकार परिषदा झाल्या, त्याच्यामध्ये पहिल्यांदा राठोड असतील, महबूब शेख असेल, किंवा आता परवाची बघितलं तर नाना पटोल्यांचं रोड असेल, तर मला असं वाटतं टाळी एका हाताने वाजत नाही ना. कारण तिथे कोणीतरी स्त्रीही असते, तेव्हा एखाद्या स्त्री पुरुषाने जर आपल्या संमतीने जर कोणाशी भेटले किंवा बोलले तर त्याच्याविषयी ह्यांनी असं जाहीरपणे बोलणं कोणालाही, आणि मग आता राठोडांविषयी त्यांचं काय मत आहे? तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमच्या पक्षामध्ये सगळे आले की पवित्र होतात, आणि बाकीच्या पक्षांना टार्गेट करण्यासाठी कोणीतरी एक येऊन प्रेस कॉन्फरन्स घेऊन अशा प्रकारे बोलणं हे बिलकुल बरोबर नाही आहे. आणि महिलांनीसुद्धा, मला असं वाटतं महिलांच्या बाजूने सगळे कायदे असल्यानंतर महिलांनासुद्धा ह्याचं भान राहिलं पाहिजे की आपण काय बोलतो आहे, कोणाबद्दल बोलतो आहे, कशासाठी बोलतो आहे. तर हे भान कमीत कमी चित्रा वाघ यांनी ठेवलं पाहिजे, आणि चित्राताईंना ते भान राहिलेलं नाही आहे. मला असं वाटतं आता लवकरच त्यांची अशी तयारी सुरू झालेली आहे की आपल्याला भाजपाकडनं काहीतरी मिळावं, आणि म्हणून त्या इतक्या बेचैन झालेल्या आहेत. आणि कधी राठोड असतील, कधी नाना पटोलेजी असतील, किंवा कधी महबूब शेख असेल, आणखीन कितीतरी नावं घेता येतील, तर त्या काही स्त्रियांच्या बाजूने बोलतायत असं नाही आहे. पण जसं मीटूचं झालं होतं, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक पुरुषाला लाज वाटेल असं काहीतरी बोलायचं आणि आपण काही कोणी काहीतरी ग्रेट आहोत असं दाखवायचं, तर मग त्या कोणालाच भेटत नाहीत का? कधी त्यांनी कोणाशी मैत्री केलेली नाही की कोणाशी भेटलेल्या नाही आहेत. म्हणजे अशा प्रकारे एखादा स्त्री पुरुष जर भेटलं तर त्याच्यामध्ये त्याची बातमी बनवणं आणि त्याला झोडून काढणं ही जी वृत्ती आहे, ह्या वृत्तीवरती मी ट्विट केलेलं आहे की अशा प्रकारे. आणि कधीतरी मलाच हे करायचं की तुम्ही छळवादी सासू आहात, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही कोर्टात जा ना. म्हणजे हे अशा प्रकारे माझी बदनामी करायची, कधी नाना पटोल्यांची करायची, कधी महबूब शेखची करायची, किंवा कधी आधी राठोडांची करायची, मग आता राठोडांविषयी त्या प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत का? पुन्हा बोलणार आहेत का त्यांच्याविषयी? अर्धा खरीप हंगाम उलटूनही राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याने शेतकऱ्यांना अजूनही पीक कर्ज मिळालेले नाही. याच्या निषेधार्थ आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जाफराबादमधील स्टेट बँक ऑफ इंडियासह बँक ऑफ महाराष्ट्रवर भव्य मोर्चा काढलाय. शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्जाचे वाटप करा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चात शेकडो कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चाच्या माध्यमातून बँकेच्या निष्क्रियतेचा निषेध नोंदवण्यात आलाय. विकून पेरणी केल्या, त्यांना बी बियाणं भरायसाठी पैसे उपलब्ध केले, आमचं लेकरू शहरामध्ये जाते, आमच्या लेकरा नवीन कपडे आमच्या माय बापांना घेतले नाही, पुस्तकं घ्यायला आमच्याकडे पैसे नाहीयेत. परंतु भावंड, अरे आमच्या घरात जर कोणी मेलं साहेब तर त्यांना मुर्दा आम्ही झाकण ठेवतो आणि पहिले पेरणी आम्ही शेताची करतो. तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. तोपर्यंत बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.